सर प्रत्येक मान्यवर या कॉलेजचे सगळ्या शिक्षक वृंद समोर बसलेले पालक आणि त्यांचे पाल्य सगळ्यांना माझा नमस्कार. या संस्थेच्या परंपरेनुसार सुरुवातीला वाहेगुरु का खालसा वाहेगुरु की फतह या वाक्याने या प्रार्थनेने मी करतो आणि देशाच्या परंपरेनुसार जय श्रीराम. आत्ताच एक उच्च सरकारी अधिकारी किती सोप्या भाषेत आणि किती सुंदर मार्गदर्शन करू शकतात याचं उदाहरण तुम्ही बघितलं. गर्जे सरांनी मला वाटतं तुम्हाला जे सगळं सांगितलं त्याच्यातून तुमच्या मनात यत्किंचित सुद्धा संशय शंका उरलेली नसतात. निर्णय घेताना तुम्हाला अतिशय सोपं आणि सुकर त्यांनी करून सांगितलं. पालकांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो की तुम्ही तुमच्या मुलांना म्हणजे मुलगा मुलगी कोणी असेना त्यांना इंजिनिअरिंगच्या क्षेत्राकडे पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी स्वतः इंजिनियर आहे, हाडाचा इंजिनियर, म्हणजे मी मेडिकल ग्रॅज्युएट पण आहे. पण जेव्हा मला मेडिकल क्षेत्रात जास्त मान्यता मिळायला लागली मी पूर्णपणे त्याच्याकडे पाठ फिरवले आणि मला लोकांनी अनेकांनी सांगितलं एक प्रथित यश डॉक्टर तू झाला असतास तू का बरं पाठ फिरवली. म्हटलं डॉक्टर मी डिग्री केली ती हाऊस म्हणून केलेली आहे आणि बऱ्याचही इतर गोष्टी केल्या पण ते हाऊस म्हणून केलं आहे. मी इंजिनियर म्हणून जन्मात आलेलो आहे, इंजिनियर म्हणून जगेन आणि इंजिनियर म्हणून मरेल हा ठामपणा आहे. आता हे सांगायचा उद्देश असा आहे की हा निश्चय जर तुम्ही केलात ना तर तुमच्या आयुष्याला दिशा मिळते, नाही तर भरकटल्यासारखं होतं. सगळ्यात महत्त्वाचं मी मुलांना म्हणजे विद्यार्थ्यांना सांगेन तुम्हाला हे जर आवडत असेल तर हे तुम्ही निवडलेलं आहे. आता जर निवडलेलं आहे तर हे तुम्ही आवडीचं करून घेतलं पाहिजे. मी इंजिनियर म्हणून जितका संपूर्ण जागतिक पातळीवरती नामांकित प्रसिद्ध झालो मान्यता मिळवली कदाचित त्याला मी प्री डिग्री सायन्सला न जाता प्री डिग्री कॉमर्सला गेलो असतो. मला शंका आहे की मी बीकॉम तरी झालो असतो की नाही. साधं कारण आहे मला त्याची आवड नाही. माणसाला जे आवडतं ना तो ते उत्तम रीतीने करू शकतो. गर्जे सरांनी तुम्हाला सांगितलं ब्रँच कुठली निवडायची त्याच्या कसोट्या सांगितल्या. ब्रँच निवडताना मागणी कशाला आहे हा विचार करू नका. एक लक्षात घ्या आज समजा AI ला मागणी आहे, आज कम्प्युटरला मागणी आहे, 3 वर्षानंतर हीच परिस्थिती असेल याची गॅरंटी नाही. उलट मी असं म्हणेन की इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स सिव्हिल हे जे ज्याला कोर ब्रांचेस म्हटलं जातं याला जगाच्या अंतापर्यंत मरण नाही. कारण तुम्ही कुठल्याही ब्रँचला गेलात तरी हे कोर ब्रँचेस आहेत हा त्याचा पाया असतो. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात मग पुढे जाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला कॉम्प्युटर पाहिजे आणि आज मेकॅनिकल मिळतं त्याला नाकारू नका. हे महत्त्वाचं आहे. माझ्या आयुष्यात घडलेलं उदाहरणातून एंट्रन्स एक्झामिनेशनचा सरांनी उल्लेख केला होता म्हणून स्लाईड मी बदलतो आहे. मी महत्त्वाच्या स्लाईडवरतीच बोलेन. एरवी मी स्लाईड वाचायची मला सवय नाही. तुम्ही स्लाईड वाचू शकता, तुम्ही सगळे साक्षर आहात. एंट्रन्स एक्झामिनेशनचा उल्लेख केला. मी प्री डिग्रीला असताना IIT एंट्रन्स होतं चालू, बाकी कशाचं एंट्रन्स नव्हतं. म्हणजे डिग्रीची ॲडमिशनसुद्धा अशी होती की किराणाच्या दुकानात जायचं, पार्लेच्या बिस्किटाचा पुढा आणायचं, हे जितकं सोपं तेवढं आपलं मार्कशीट घ्यायचं, कॉलेजमध्ये जायचं आणि ॲडमिशन घ्यायची, इतकं सुलभ होतं. त्यावेळा बाकीच्या कॉलेजेसना एंट्रन्स एक्झामिनेशन नव्हती.
मी आय आय टी एंट्रन्सला बसलो होतो. मी एकच ऑप्शन भरलं होतं, मुंबई आय आय टी ब्रांचेसचा चॉईस दिला होता. फर्स्ट चॉईस एरोनॉटिकल आणि सेकंड चॉईस इलेक्ट्रिकल. बाकी ऑप्शन मी भरलेलं नव्हतं. आता सरांनी आणखीन एक गोष्ट सांगितलेला मुद्दा लक्षात घ्या की डिग्रीला न जाता तुम्ही डिप्लोमाला का जावं. आता त्यावेळेला माझ्या चुकीमुळे, मी कशालाच दोष देत नाही, पेपर अवघड होता या वाक्याची मला चीड आहे. मला आवडत नाही म्हणायचं, मला चीड आहे. कारण कोणीतरी त्याच्या चांगले मार्क मिळवतो ना, म्हणजे मला येत नव्हतं. मग पेपर अवघड म्हणायचा मला अधिकार नाही. माझ्या चुकीमुळे माझं मेरिट खाली गेलं. मला आय आय टी खरगपूरला मेटलर्जी मिळालं. आय आय टीला मिळालं. खरगपूर ही पहिली आय आय टी आहे, नामांकित आहे मुंबई आय आय टीपेक्षा. पण मला मेटलर्जी मिळालं. मला मेटलर्जी आवडत नव्हतं आणि मी नाकारलं ते. आणि मी नंतर इंटरसायन्स करून गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याला गेलो. याच्यावरून लक्षात घ्या की आवडीचं ब्रँच आणि नामांकित संस्था यांची सांगड तुम्हाला घालायची आहे. अर्थात पुढे मी तिथून इलेक्ट्रिकल केलं पण आय आय टी एन नाही, ही खंत होती. मग त्याच्याही पेक्षा वरच्या टप्प्याला मी गेलो. मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बँगलोर इथून डबल एम टेक केलं. हे तुम्हाला सांगायचा उद्देश असा आहे की आज तुम्ही डिप्लोमाला ॲडमिशन घेत आहे म्हणजे मग तुमचं जग संकुचित झालं अशा गर्वात राहू नका. जग तुम्हाला संपूर्ण आकाश मोकळे झेप घेण्यासाठी म्हणून. त्यावेळेला कदाचित मी नुसतं आय आय टीला जाऊन आय आय टीच्याच कंपाऊंड पुरता राहिलो असतो. पण मी जेव्हा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग म्हणून बीई केलं. आणखीन एक गोष्ट सरांच्या सांगण्यातनं राहिलेली ती तुम्हाला आठवण देतो. तुम्ही डिप्लोमा करता करता डिग्री करू शकता. सरांच्या लक्षात कदाचित न आल्यामुळे राहिलेलं असेल, सरांना माहीत आहे निश्चितच. किंवा डिग्री करता करता आणखीन एक डिग्री करता, ड्युएल डिग्री मिळू शकते. आणि ए एम आय असोसिएट मेंबरशिप ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स, ए एम आय ही बीईला इक्विवलंट आहे सगळ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये. खाजगी नोकऱ्यांमध्ये बीई इतकंच त्याला वेटेज आहे. यू पी एस सीला सुद्धा, म्हणजे आय एस आय पी एसलाही तुम्ही बोलू शकता. आणि हे डिप्लोमा करत असताना पॅरलली तुम्ही करू शकता, तुमची जर बौद्धिक क्षमता असेल तर. आणि काही फारसा खर्च येत नाही, जवळजवळ खर्च येत नाही म्हटलं तरी चालेल. म्हणजे फक्त परीक्षेचीच फी भरायची असते. आणि काय अभ्यासाचं म्हटेल ते जनरली इन्स्टिट्यूशनच पुरवतं. फीमध्येच इन्क्लूड आहे, नगण्य असते त्या मानाने. बाहेरच्या फीची जर तुलना केली तर. त्यामुळे तुम्ही डिप्लोमा करता करता डिग्री करू शकतात. डिप्लोमाही पदरात पडेल. आणि नंतर म्हणजे तुम्ही पहिल्यांदा केलं प्रिलिम केलं, नंतर सेक्शन ए केलं, सेक्शन बी केलं, बराबर जर तुम्ही केलं तर 3 वर्षात डिग्री डिप्लोमा दोन्हीही तुमच्या हातात राहील. हा आणखीन एक ऑप्शन आहे जो सरांच्या ह्याच्यातनं राहिलेला तो तुम्हाला सांगतो. कारण मी बी करताना ए एम आय असं माझं जे वाटतं, असोसिएट मेंबरशिप ऑफ एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया, मला एरोनॉटिकल करायचं होतं. मी इलेक्ट्रिकल डिग्री करताना एरोनॉटिकल डिग्री पण केली. एका वेळेला माझ्या हातात 2 डिग्र्या होत्या. हे मी केलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो हे करत आहे. आता इंजिनिअरिंगच का निवडायचं याचं कारण तुम्हाला सांगतो. मेडिकलला गेला तर एक तर तुम्हाला कुठेतरी कोणाच्या तरी हाताखाली डॉक्टरी करावं लागेल. कारण स्वतःचा दवाखाना काढायचा तर आज ती इन्व्हेस्टमेंट कोटीच्या हिशोबाने आहे. सामान्य माणसाच्या आवाक्यातलं राहिलेलं नाही. पण तेच तुम्ही डिप्लोमा झालात, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, मुसक्या काही थोड्याशा लाखांमध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करू शकता. एवढंच काय, पण काही काही कंपन्या, बॉशसारखी कंपनी आहे, क्रॉम्प्टनसारखी आहे, महिंद्रासारखी आहे, की ते तुम्हाला तुमची जागा फक्त असली पाहिजे. तुम्हाला मशीन्स पण देतात आणि काम पण देतात आणि तुम्ही त्यांचे वेंडर होऊ शकता. म्हणजे तुम्ही उद्योजक होण्यासाठी म्हणून हा एक पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे. आणि हे पर्याय का बरं निवडायचं होतं, त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे, तुम्हाला नोकरी देणं, रोजगार देणं ही सरकारची जबाबदारी नाही. कान उडे ठेवून
बुद्धीची कवाडं उडी ठेवून ऐका. कोणतंही सरकार येईन असत ही सरकारची जबाबदारी नाही. तुम्हाला नोकरीसाठी अगर उद्योग व्यवसायासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणं, अनुकूल पॉलिसी देणं ही सरकारची जबाबदारी असते. रोजगार तुमचा तुम्ही निर्माण करायचा आहे आणि हे का करायचं आहे तर ही स्लाईड महत्त्वाची आहे. मला माझा देश स्वयंपूर्ण बनवायचा आहे. तुम्ही जन्मालाही नव्हते आलात. मी तुमच्यासारखा विद्यार्थी असतानाची गोष्ट आहे. अन्नधान्याचा तुटवडा होता भारतात आणि अमेरिकेकडनं सेक्शन 480 PL खाली तांबड्या रंगाचा गहू यायचा आणि त्या गव्हाबरोबरच काँग्रेस त्याचं जी आलेलं आहे, काँग्रेस गव जे आपण म्हणतो ना, ती अमेरिकेने दिलेली देणगी आहे. म्हणजे देशाची जमीन नापीक होणं, इथे निर्णय रोगराई पसरणं याच्यासाठी. कारण कोणताही देश दुसऱ्या देशाचा फायदा अपेक्षित करू शकत नाही, ते त्यांच्या जागी बरोबर आहे. दुसऱ्या देशाचं खच्चीकरण कसं होईल हेच बघणार कोणी. आणि अमेरिकेने ते पुरेपूर केलेलं आहे, सर्व क्षेत्रात केलेलं आहे. आणि तो खरा जो गहू होता ना, ते तिथे डुकरांना खाऊ घालायचे आणि तो इथे आपल्याला माणसांना खाऊ लागत होता. आणि त्याला आपल्या केंद्रीय मंत्र्याने एक विधान केलेलं हे असलं आपण अन्नधान्य आणतो तर त्यांनी जे बेगर सेव नो चॉईस, भिकाऱ्याला निवड नटण्याचा अधिकार नसतो, जे मिळालं वाडग्यात ते त्याने भिकाऱ्याने खायचं. म्हणजे माझ्या देशाचा एक मंत्रीच माझ्या देशाला भिकारी म्हणतो याची लाज वाटत नाही कोणाला. तुमचं रक्त उसळलं पाहिजे. माझा देश लाचार असणार नाही. माझा देश सार्वभौम असेल, जगाची महासत्ता असेल. आणि भारताला जगाची महासत्ता करायचं आहे तर इंजिनिअरिंग हे एकच क्षेत्र आहे, महत्त्वाचं क्षेत्र आहे की तुम्ही महासत्ता बनवू शकता. मग मेडिकलमध्ये सुद्धा आज उपकरणांच्या शिवाय मेडिकल क्षेत्र उभं राहत नाही. त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा. आणि त्यामुळे मेडिकल इंजिनिअरिंग एक फार मोठी स्वतंत्र ब्रँच आहे, त्या ब्रँचलाही तुम्ही जाऊ शकता. पाल्यांच्या बाबतीत पालकांना मी विचारतो, माता आहेत, पिता इथे बसलेले आहेत अनेकांचे, तुम्ही मला एक तरी असं क्षेत्र दाखवा की जिथे इंजिनिअरिंग नाही आहे. तुमच्या स्वयंपाकघराच्या ओट्यावरती सुद्धा इंजिनिअरिंग आहे. मिक्सर नसेल, मायक्रोवेव्ह नसेल किंवा वॉशिंग मशीन घरात नसेल तर तुमचं आयुष्य चालत नाही. पावलोपावली तुमच्या घरामध्ये जिथे तिथे इंजिनिअरिंग आहे. तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागामध्ये इंजिनिअरिंगने प्रवेश केलेला आहे. मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रात शिक्षण घ्या, तुम्ही कॉमर्सचं शिक्षण घ्या, आर्ट्सचं शिक्षण घ्या, सायन्सचं शिक्षण घ्या, तुम्हाला इंजिनिअरिंग लागतंच. करोनाच्या काळामध्ये ऑनलाईन चाललेलं होतं हे इंजिनिअरिंगच्या शिवाय घडलेलं शक्य होता का? इंजिनिअरिंग नसतंच तर करोनाच्या काळात तुमचं शिक्षण चाललं असतं, ठप्प झालं असतं. 3 वर्ष गॅप काहीच नाही. म्हणजे 3 वर्ष सुरुवातीला 1920 जर तुम्ही 7वीत असले तर 1921 7वीतच राहिले असते. पण तुमची ती बाहेर लॉकडाऊनमध्ये एक छोटी वस्तू घ्यायला सुद्धा बाहेर पडता येत नव्हतं दाराच्या बाहेर, अशाही वेळेला तुमचं शिक्षण थांबलं नाही. हे श्रेय कोणाला आहे? हे इंजिनिअरिंगला आहे. म्हणून मी हीच काही इथे प्रेझेंट केली. तुम्हाला उपचार थांबले नाही. करोना झाला, अगर आजारी पडले किंवा काही झालं तर तुमचे उपचार थांबले नाही. तुम्हाला मदत सगळी मिळत राहील. तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकत होतात, ऑनलाईन शिकू शकत होतात. मग हे कोणामुळे जमलं? हे इंजिनिअरिंगमुळे जमलं. इंजिनिअरिंगचे ब्रँच कुठली नंतर सुरू झालं. मुळात इंजिनिअरिंग हा विषय महत्त्वाचा आहे. इंजिनिअरिंगलाच का जायचं? आज जगाच्या पाठीवरती एक तरी क्षेत्र मला कोणीही दाखवून द्यावं. मी सगळ्यांना उघड आव्हान देतो की मला असं क्षेत्र दाखवा नाही, इथे इंजिनिअरिंग अजिबात गरज नाही. इंजिनिअरिंगच्या शिवाय एक क्षेत्र चालू शकतं. दाखवून द्या मला एकही क्षेत्र असं नाही. पण त्याच्या उलट इंजिनिअरिंगच्या आधाराने तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकतात? तुम्ही अवकाशात भरारे घेऊ शकता. आणि मी एरोस्पेसमध्येच अमेरिकेतनं PhD केलेलं आहे. इस्रोला मी सल्लागार आहे. नासाचा सर्टिफाईड अम्बॅसॅडर आहे. मी स्पेस अम्बॅसॅडर आहे.
या सगळ्याशी माझा जवळचा संबंध येतो, एच एलशी माझा जवळचा संबंध आहे, तेजस याच्या डिझाईनमध्येही माझा वाटा आहे. मोदीजींनी सांगितलेलं राफेल जेव्हा घेतलं, मी माझ्या देशासाठी लढाऊ विमानं घेण्याचा हा शेवटचा सौदा आहे, यानंतर मी लढाऊ विमानं बाहेरून विकत घेणार नाही, तर माझी भारताची लढाऊ विमानं मी जगाला विकेन. आणि मागच्या वर्षी 2023 दुबईला जो एअर शो झाला त्याच्यामध्ये तेजसचं प्रदर्शन झाल्यावर जगाने आपल्याला तेजसचे ऑर्डर दिलेले आहे आणि आपण आता तेजस एक्सपोर्ट करतो आहोत. आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण भारत, सशक्त भारत, संपन्न भारत हे इंजिनिअरिंगच्या जोराने शक्य होतं. चांद्रयान असो, आदित्ययान असो, म्हणजे चांद्रयान 1, 2, 3 आणखीन पुढे आता गगनयान जात आहे, 3 ॲस्ट्रोनॉट तयार ट्रेनिंग घेऊन तयार आहे, माणूस आपण अंतरिक्षात पाठवणार आहोत. आणि नक्कीच आज सगळ्या अमेरिका इंग्लंडपासून सगळ्यांच्या पोटात छाती धडके भरलेले आहे आणि ते खरंच होणार आहे. भारत ही महासत्ता होणारच आहे, त्या दिशेने आपण वाचलाच खरं पण. आणि मग जर ही भारत महासत्ता होणार आहे तर मग तुम्हाला किती संधी आहेत विचार करा. एक म्हण आहे, स्काय इज द लिमिट, आणि मी ह्या म्हणीशी सहमत नाही, दोन म्हणींशी मी सहमत नाही, प्रचलित म्हणींशी, की स्काय इज द लिमिट का बरं मी मर्यादा स्वीकारावी. माझ्याशी मी एरोस्पेस म्हणतात स्काय इज द बिगिनिंग, आकाशापासून सुरुवात होतो प्रवास, आकाशाला संपत नाही, आकाशापासून सुरुवात होते, ही विचारधारा. आणि दुसरं, शिवखेराचं एक पुस्तक आहे, यू कॅन विन, तू जिंकू शकतोस, मला मान्य नाही. मी जिंकू शकतो म्हणजे दुसरा एक त्याचा जो भाग आहे, दुसरा भाग, मी हरू पण शकतो, मला मान्य नाही. मी लोकमान्य टिळकांच्या विचारसरणीचा आहे, जन्मसिद्ध हक्क आहे माझा स्वातंत्र्य, तसा आय एम बॉर्न टू विन, मी जिंकण्यासाठीच जन्माला आलेलो आहे. मुलांना तुम्ही हा विचार बघा, तुम्ही का सामान्य राहू इच्छिता, आता नोकरी करायची आहे, संधी हवी आहे, हे म्हटलं ना तर सरांनी तुम्हाला डिप्लोमाला का जावं, डिग्रीला जाय, ते एंट्रन्स एक्झामिनेशनची जोखीम, एक प्रकारचा जुगार आहे, एक प्रकारचा सट्टा येतो. तुम्ही लाखो रुपये खर्च कराल, 2 वर्ष त्याच्यासाठी मेहनत कराल आणि एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला मेरिट मिळेलच याची गॅरंटी नाही. नाही मिळालं तर सगळा अपेक्षा भंग. आणि काही काही जर तुम्ही बघितले की आत्महत्याही करतात, कारण सगळ्या मेहनतीवर ते पाणी खेळ. आणि त्याच्या उलट सरांनी तुम्हाला सांगितलं की डिप्लोमाला गेला तर पुढचा प्रवास सुकर आहे. हा तर एक महत्वाचा भाग आहेच आहे, पण ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधीचं जर तुम्ही एक पिरॅमिड जर बघितलं ना, तर का पिरॅमिडचा मोठा भाग खाली असतो का त्याचा टोक खाली त्याच्यावर उभा असतो, कसं उभं असतं, मोठा भाग खाली असतो ना. मग तसं संधी जे आहे ना, हा एक पिरॅमिड आहे. डिप्लोमाला सगळ्यात जास्त संधी आहे, डिग्रीला त्याच्याहून कमी, पी जीला त्याच्याहून कमी, PhDला त्याच्याहून कमी. आज मी PhD आहे, मला जर मी कुठे मशिनिस्ट म्हणून जर ॲप्लिकेशन केलं तर मला कुठे नोकरी देईल का? भलेही मी म्हणेन मी 25,000 काम करायला थाय, पण मला कुठे नोकरीलाच ठेवणार, पण तू PhD झालेला माणूस तू काय काम करणार? कारण माझ्या संधी मर्यादित, जितकं मी जास्त शिकत जातो ना तेवढं ते संकुचित होत जातं, हे वास्तव आहे, हे लक्षात घ्या. आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला ती संधी मिळवण्यासाठी, त्याच्यावर मात करण्यासाठी प्रचंड कौशल्य लागतं. ते करू नये असं म्हणणार नाही, मी ते केलेला, पण प्रचंड आपली क्षमता लागते, बौद्धिक क्षमता लागते आणि कार्यक्षमता सुद्धा प्रचंड लागते. ही जिद्द ठेवा आणि व्हा ना पुढे, PhD निश्चित आनंतर तुम्हाला जर करायची इच्छा असेल तर, आवड असेल तर, पण सुरुवातीला तुम्ही हे करा. आता मी हे हा स्लाईड वेगळ्या उद्देशाने आहेत, हे प्रेझेंटेशन वेगळ्या उद्देशाने आहे, आणि तुमच्यासमोर विषय जो मांडतो आहे तो याच्यासाठी की तुम्ही इंजिनिअरिंगला का यावं, डिप्लोमाला का यावं आणि पुढे करिअरमध्ये तुम्हाला संधी काय आहे आणि संस्था कोणती निवडावी हे फार महत्त्वाचं आहे.
गर्जे सरांनी या तुमच्या सगळ्यात प्रश्नांची उत्तरं कशी दिलेली आहेत, पण थोडस परत त्याच आपण पाठ पक्का करायचा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, शेतीचं क्षेत्र हे इंजिनिअरिंग शिवाय चालू शकत नाही. पूर्वी बैलाने नांगरलं जायचं. माझा एक मित्र इथे उंटवाडी आहे ना, तिथे सुरेंद्र सूर्यवंशी हा माझा शालेय मित्र, एका भागावर बसायचो. त्याची शेती होती, कधी कधी जायचो त्याच्या इथे. त्यावेळेला मोठ चालायची, ते दोन बैलांची जोडी ती उतारावरती यायची, ती मोठ यायची, ते पाणी यायचं आणि मग ते शेताला जायचं. आज कुठेतरी मोठ बघायला मिळतं का? कुठेच नाही राहिली. सगळ्या ठिकाणी पंप आहे, सगळ्या ठिकाणी वीज आहे. मग इंजिनिअरिंगशिवाय शेती होऊ शकते? भारताचे प्रसिद्ध मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यासोबत मी 3.5 वर्ष त्यांच्या एका परियोजनेचा प्रमुख होतो. 24 तास त्यांच्यासोबतच राहत होतो. DRDOच्या गेस्ट हाऊसमध्ये हैदराबादला, शेजारी आमच्या गेस्ट हाऊसमध्ये खोल्या होत्या. 16 तास 21 तास बरोबरच काम करायचं, सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत एखादी दोघंही फक्त दोघं तास असायचं जरूरी. मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ते प्रसिद्ध आहेत. पण लोकांना तेवढीच एक त्यांची ओळख आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जे हार्टच्या ब्लॉकेजमध्ये स्टेंट घातले जातात हे परदेशात इम्पोर्ट होतात. APJ सरांनी कार्बन नॅनो फायबर वापरून स्टेंट डेव्हलप केले होते आणि ते जगातले 1 नंबरचे स्टेंट होते. इम्पोर्टेड स्टेंट हे 70,000 वर पडतात. इथे डॉक्टर लोक आपल्याला त्याची 1.5-2 दुप्पट तिप्पट किंमत लावतात. आणि डॉक्टर APJ हे स्टेंट होते त्याची किंमत पेशंटला म्हणजे शेवटच्या टप्प्याला 6,000 रुपये. बाकीच्या स्टेंट घातल्यानंतर आज घातल्यानंतर परत काही वर्षाने ब्लॉकेज त्याच्यात निर्माण होतात आणि परत एंजिओग्राफी करावी लागते किंवा एंजिओप्लास्टी करावी लागते. APJ स्टेंटमध्ये परत कधीच ब्लॉकेज निर्माण व्हायचे नाही. मिसाईल मॅनने दिलेलं मेडिकल क्षेत्रातलं योगदान आहे. म्हणजे तुम्ही इंजिनियर झालात, मेडिकल क्षेत्रात योगदान देऊ शकता. आणखीन एक त्यांचं म्हणणं होतं, शेती आम्ही आता गाडीतनं जात असताना कुठे शेतकऱ्याची झोपडी त्याच्यावर प्लास्टिक वगैरे ह्या पावसाळ्याच्या दिवसात घातलेलं असतं. मला ते म्हणायचं ओजी, मला ओजीके म्हणायचं ओजीके लुक आय डोंट वॉन्ट माय फार्मर टू कवर हिज हट विथ टार्पुलिन ऑर प्लास्टिक, आय विल गिव्ह अ PV शीट म्हणजे फोटोवोल्टॅक शीट. त्याच्याने वीज निर्मिती होते सूर्याच्या याच्याने आणि मी त्याच परियोजनेचा प्रमुख होतो. आणि जो ग्रीड ऑटोनॉमस असेल, त्याला त्याची स्वतःची वीज असेल, त्याच्या शेतीत पंप चालण्यासाठी वीज नाही म्हणून त्याची पिकं जळणार नाही, पिकं वाया जाणार नाही आणि त्याचं नुकसान होणार नाही आणि माझा शेतकरी संपन्न होईल. दुसरं, त्याच्याकडे वीज असल्यामुळे त्याच्या बायकोला अंधारात धडपडावं लागणार नाही आणि त्याच्या मुलांना वीज नाही म्हणून शिकता येत नाही, अभ्यास करता येत नाही अशी परिस्थिती उरवणार नाही. मराठीत सांगतोय त्यांचं वाटतं, वेळ कमी आहे म्हणून बरोबर मला घ्यावं लागतं. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं वाक्य होतं, इफ माय फार्मर्स इकॉनॉमी इम्प्रूव्ह माय नेशन्स इकॉनॉमी विल इम्प्रूव्ह. देश जर संपन्न व्हायचा असेल तर शेतकरी संपन्न झाला पाहिजे. आणि हे विधान मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय कारण मला माहिती आहे तुमच्या अधिकांश शेतकऱ्यांच्या कुटुंबातले आहे. शेतकरी जर संपन्न व्हायचा असेल तर तुम्हाला तंत्रज्ञान आणि म्हणजे इंजिनिअरिंग याच्याशिवाय पर्याय नाही. मग तुम्ही तुमची शेती करणार असाल तरीही तुम्ही डिप्लोमाला आलात, इंजिनिअरिंगला आलात, तर तुमची शेती तुम्ही संपन्न करू शकता. नोकरी करायची, इतर व्यवसायात जाण्याची गरज नाही, तुमची शेती उत्तम रीतीने करू शकता. म्हणजे इंजिनिअरिंगला आल्यानंतर तुम्हाला किती वाव आहे, तुमच्या कल्पनेच्या पलीकडे वाव आहे, काहीही करू शकता. इच्छा होईल मानसिक करीत असे, हा देह तुझा असे, ही बुद्धी तुझी असे, इच्छेला येईल ते तुम्ही करू शकता. आणखीन एक सरांनी जे सांगितलं त्याच्यावरती मी भर देतो की डिप्लोमाला ऍडमिशन घेताना संस्था निवडा, ब्रँचच्या वरती भर देऊ नका जर तुम्हाला उच्च शिक्षणाला जायचं असेल तर, कारण तिथे तुम्ही हवं ते निवडू शकता.
मग इथे जे मिळेल त्याला संस्थेला भर द्या. आता संस्था का निवडावी, कोणती निवडावी याबद्दल ITU माहितीवरती जाहिरातीवरती बिलकुल जाऊ नका. नाशिकमधलीच एक संस्था फार मोठी जाहिरात येत असते, पानभर रिपीटेड जाहिराती येत असतात, अगदी डोक्यावरती मारा केला जातो. मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये 25 वर्ष 3 बोर्ड ऑफ स्टडीजवरती होतो. डॉक्टर वसंतराव गोवाडेकर आणि डॉक्टर अशोक कोळसकर व्हाईस चान्सलर असताना मी YDC चा रिप्रेझेंटेटिव्ह होतो, त्यामुळे माझा जवळून संबंध यायचा. आणि काही वेळेला मी म्हणजे PG PhD तर मी रेफरी आहे, पण UGला मला त्यांनी काही ठिकाणी मोजक्या ठिकाणी जायला सांगितलं. आणि एका संस्थेत मी बघितलं, इलेक्ट्रिकलच्या फायनल इयरच्या BE परीक्षेला मी गेलेलो होतो आणि त्या मुलांना काहीच येत नव्हतं. चौथं वर्ष शिवाय आता डिग्री मिळणार आहे त्यांना. मला शंका आली, म्हटलं मला तुमची लॅब बघायची आहे. त्यांनी सबबी सांगायला चालू केलं, नाही ते काय झालेलं आहे की त्याच्या ज्याच्याजवळ चावी आहे ना ते आज रजेवरती. अरे म्हटलं त्याच्याकडे नसेल, प्रिन्सिपॉलकडे एक चावी असतो. मला माहिती आहे म्हणजे शेंड्या लावायचं प्रयत्न केलं तर माझ्याशी चालत नाही. म्हटलं प्रिन्सिपॉलकडे जाऊ, मला डिपार्टमेंट बघायचं आहे. टाळाटाळ करत होते होते. आणि मग मी त्यांच्या मुलांचे म्हटलं जर्नल मागलं, मला मुलांचे जर्नल दाखवा कॅटलिगचे. आणि तुम्हाला खरोखर सांगतो, निराशाजनक परिस्थिती अशी होती, डिग्रीच्या मुलांनी नाशिकच्याच एका पॉलिटेक्निकचं जर्नल कॉपी केलेले होते. अरे डिग्रीने डिग्रीच्या जर्नलची कॉपी करावी एवढाही सेन्स नाही. म्हणजे फॅकल्टीचा दर्जा काय असेल. आणि शेवटी मी जेव्हा त्यांना उघडायला सांगितलं डिपार्टमेंट, त्यांनी कबूल केलं की आमच्याजवळ काहीच नाही. म्हणजे विचार करा का तुम्हाला हे सांगतोय हे अनुभव. आणि मग शेवटी मी तक्रार केली आणि त्यांची ती ब्रँच सस्पेंड केली, ती ब्रँच मी बंद करायला लावली. मला लोक डेव्हिड चालू करत म्हणतात डिपार्टमेंट, मी अत्यंत तत्वनिष्ठ आहे, तडजोड माझ्याजवळ नाही अजिबात. तत्वांशी मी कधीच तडजोड करत नाही, काय वाटेल ते झालं तरी. माझ्या कनपटीला पिस्तूल जरी लावलं तरी तत्व सोडणारा नाही, इतका मी कठोर आहे. त्यामुळे अशा जाहिरातींना गुणू नका. लोकांच्या IGU याच्यावरती सरांनी सांगितलं तसं त्याच्यावर जाऊ नका. तुम्ही त्या कॅम्पसमध्ये जा, फिरा, डिपार्टमेंट बघा. आणि माजी विद्यार्थी असतात ना त्यांच्याशी संपर्क साधा, तुमचा अनुभव काय. कारण सांगतो, माजी विद्यार्थी हे त्याचे प्रतिनिधी असतात संस्थेचे. कालच इथून मी HPT कॉलेजमधनं इथून पिडिग्री इंटरसायन्स केलेलं आहे. कालच आदर्श नामांकित माजी विद्यार्थी म्हणून माझा सन्मान झाला. काल शंभर वर्ष झालेली आहेत कॉलेजला, HPT कॉलेजला. माजी विद्यार्थी जे असतात कुठल्या पदावरती आहेत काय आहेत याच्यावरती संस्थेची पद ठरते. दुसरं, तिथे काय सुविधा उपलब्ध. तुम्ही आता बघा नाशिकमध्ये संस्थांमध्ये जाऊन बघा, इतकं मॉडर्न ऑडिटोरियम एकाही संस्थेकडे नाही. या संस्थेकडे आहे. इथलं यंत्रणा उपकरण जर तुम्ही बघितलं बारकाईने तर तुम्हाला हे पटेल माझं विज्ञान. सरकारी पॉलिटेक्निक जर सोडलं तर बहुतेक संस्था ज्या आहेत हा एक व्यवसाय म्हणून त्यांनी शैक्षणिक संस्था टाकलेल्या आहेत. मी कोणाचंही नाव घेत नाही, पण पिठा मी असं म्हणतो की पिठाची गिरणी टाकायची त्याच्याऐवजी शैक्षणिक संस्था टाकली. बोलायला मी कठोर, नाशिकमध्ये 2 संस्था अशा आहेत ज्या खरोखर तरुण पिढीला शिक्षण द्यायचं याच्यासाठी वाहून घेतलेल्या आहेत. त्यांचा कुठलाही व्यावसायिक फायदेशीर फायद्याचा दृष्टिकोनच नाही आहे. त्यातली ही एक संस्था आहे, एकमेव संस्था आहे. आणि इंजिनिअरिंगमध्ये ही एकमेव संस्था आहे. दुसरी संस्था आहे, गोस्ता मिठी आहे, पण तिथे इंजिनिअरिंग नाही आहे. या 2 संस्था आहेत की ज्या पूर्णपणे तरुण पिढीला शिक्षण देऊन घडवण्यासाठी म्हणून डेडिकेटेड आहेत. एकही अन्य संस्था नाही. इथले जे गव्हर्निंग बॉडीचे मेंबर आहेत सगळेच्या सगळे देशाला अभिमान वाटावे अशा शीख समुदायाचे आहेत.
सरदारजीवरती तुम्ही विरोध करतात, कृपा करून आयुष्यात कधी करू नका. अहो त्यांनी आपल्या छातीवरती वार झेलले उत्तरेत न येणाऱ्या आक्रमणाचे, म्हणून आपण इथे दक्षिणेला सुरक्षित राहिलो. 10 गुरूंनी जो त्याग केलेला आहे या देशासाठी, आम्ही 14 नोव्हेंबर बालदिन भलत्याच माणसाचा नाव सादर करतो, पण ज्यांनी आपले मुलं या धर्मासाठी देशासाठी बळी दिले, त्याग केला, खरं बालदिनाचा हक्क त्यांचा आहे. हे 10 गुरु जे आहेत त्यांचं जीवन आठवा. त्या परंपरेने चालणारी गुरु गोविंद सिंग ही जी संस्था आहे ना, ही त्या नावाप्रमाणे, नाहीतर नाव सुनूबाई हाताचे हाती कथलाचा वाळा. पण खरोखर त्या नावाला गौरव द्यावा, त्या नावा त्या तत्वावरती त्या आदर्शावरती चालणारी ही संस्था आहे. अशीच गुरु गोविंद सिंग संस्था नांदेडला आहे. इथे डवले जे कमिशनर होते त्यांच्या आधी, 2 टर्म आधी, ते त्या गुरु गोविंद सिंगचे नांदेडचे विद्यार्थी होते, माजी विद्यार्थी. आणि अभिमानाने म्हणायचे की मी नांदेड गुरु गोविंद सिंगचा विद्यार्थी. आज जसं मी अभिमानाने म्हणतो की मी गव्हर्नमेंट पॉलिटेक सॉरी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज पुण्याचा COEPचा विद्यार्थी आहे, मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बँगलोरचा विद्यार्थी आहे, मी मिशिगन युनिव्हर्सिटी एरोस्पेस ॲन आर्बरचा विद्यार्थी आहे. ते जसं अभिमानाने मी म्हणतो तसं इथला विद्यार्थी प्रत्येक जण अभिमानाने म्हणतो आणि म्हणू शकतो की मी गुरु गोविंद सिंगचा विद्यार्थी आहे. हे संस्थेचं महत्त्व तुम्ही लक्षात घ्या. इथे ज्या सुविधा आहेत, इथे यांचे जे वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर MOU आहेत, तुम्ही फिरून बघा, अन्यत्र कुठेच नाही अशा सुविधा या संस्थेमध्ये आहेत. आणि साहजिकच त्या सुविधा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तसे तज्ज्ञ शिक्षक इथे आहेत. ह्या गोष्टींवरती भर द्या आणि निर्णय घ्या. आणि मी तुम्हाला सांगितलं, नोकरी देणं सरकारची जबाबदारी नाही. आणि मी काही मी राजकारणातला अजिबात नाही आहे, माझा अजिबात जमत नाही राजकारणाशी. मी आमचे पाटील सर हे निमाचे सदस्य आहेत, मी निमाचा अगदी जुना लाईफ मेंबर आहे, त्यांना नाही तर 16 नंबर आहे माझा मेंबरशिपचा नंबर, म्हणजे याच्यावरून कल्पना आहे. पण मला लोक म्हणायचे का रे तू निमाचा प्रेसिडेंट का नाही होत, मला अजिबात इच्छा नाही. मी कुठल्या गल्लीतल्या काय दिल्लीतल्या कुठल्या इलेक्शन या पंधरा त्याच्यापासून कोसो दूरच राहतो, माझा विषयच नाही. राजकारण हा माझा विषय नाही. त्यामुळे मी जे तुम्हाला सांगतो आहे की इंजिनियर म्हणून सांगतो आहे, एक करिअरिस्ट म्हणून सांगतो आहे, कारण लहानपणापासून 7व्या 8व्या वर्षापासून मला सायंटिस्ट व्हायचं हे माझं स्वप्न, मोठी स्वप्न बाळगा. APJ म्हणायचे स्वप्न मोठी बाळगा, पण अशी स्वप्न झोपेत नका बघू जो पुरवणारी स्वप्न बघा. आणि मोठी स्वप्न का बघावी, काय होतं हे परत उदाहरण द्या, आत्मप्रौढी म्हणून घेऊ नका. मोठी स्वप्न का बघावी, त्या वयात मी शास्त्रज्ञांची चरित्र वाचलेलं लहानपणी फार मिळेल, अध्यात्मही वाचलेलं विज्ञानही वाचलेलं, सध्या शास्त्रज्ञांची चरित्र 6व्या 7व्या वर्षापर्यंत वाचून झालं होतं, रामकृष्ण विवेकानंद वाचून झालेलं होतं. आणि त्या वयात मी ठरवलं होतं मला आयुष्यात नोबेल प्राईज मिळवायचं, ते वेळ अजूनही डोक्यात आहे. आणि अजून मला आता माहिती आहे नोबेल प्राईज आता माझ्या आवाक्यात नाही आहे, पण विचार करा ते स्वप्न मी बाळगलं 1986 ज्या स्टेजवरनं नोबेल प्राईज दिलं जातं स्टॉकहोमच्या त्याच मंचावरनं 35 खालचा तरुण शास्त्रज्ञ म्हणून सन्मान स्वीकारणारा मी एकमेव भारतीय आहे. हे तुम्हाला त्याच्यातलं मी काढून टाका. पण हे का सांगतोय तुम्हाला, मोठी स्वप्न उराशी बाजाने झोकून द्या. हे इलेक्शन बिलेक्शन कुठल्या गल्लीबळातले प्रेसिडेंट काय आमचं काय सेक्रेटरी काय कवडीची किंमत नाही आहे त्याला, कुणी जगात विचारत नाही. निमाच्या प्रेसिडेंटला नाशिकच्या बाहेर गेल्यावर कुत्राही विचारणार नाही. धनंजय भिडे माझा मित्र आहे, हा जीवलग मित्र आहे, आम्ही जुने मित्र आहोत. मला जगात मी जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी मला मान्यता हवी आहे, असे बना तुम्ही, ही माझी तुम्हाला विनंती आहे. आणि मी आज अभिमानाने चॅलेंज देऊन म्हणू शकतो, कुठल्याही देशात मला घेऊन जा, तिथे मला कुठेही सोडून द्या रस्त्यावर, माझ्या खिशातले पैसे विषय सगळे काढून घ्या, फक्त पासपोर्ट व्हिसा काढून देणार नाही, कारण ते बेकायदी शेतकरी जेलमध्ये जावं लागेल मला. फक्त पासपोर्ट व्हिसा ठेवा, एक पैशाचं नाणं माझ्या खिशात ठेवू नका,
आणि तुम्हाला मी चॅलेंज देऊन सांगतो, 15-20 दिवसाच्या आत सन्मानाने, म्हणजे चांगल्या सन्मानाने मी या देशात परत येईल. त्या देशात मान मला तर मिळवून मी या देशात येईल हा अभिमान, हा कॉन्फिडन्स मला आहे. स्वदेशे पूजते राजा, विद्वान सर्वत्र पूजते. तुमच्याजवळ विद्वत्ता असेल, तुमच्याजवळ जर क्षमता असेल, तर अख्खं जग तुमच्यासमोर झुकतं. आणि असे म्हणा की जग तुमच्यासमोर झुकेल. जे काही करायचं ते व्यवसाय कराल, मग तुम्ही डिप्लोमा झालात ना, आता हे स्टार्टअपवरती बोलणार आहे, त्यांच्या विषयावरती मी अतिक्रमण करत नाही. हे मी साईड बदलत जातोय, ते तुम्ही वाचत जा. स्वतःचा व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तर मला वाटतं 65 वर्षानंतर एवढी अनुकूल परिस्थिती भारतात कधीच त्याआधी आलेली नव्हती. मुद्रा लोन आहे, स्टार्टअप इंडिया आहे, मेक इन इंडिया आहे, हे सगळ्या ज्या स्कीम, खूप स्कीम्स आहेत, खूप पॉलिसीज आहेत, आम्हाला माहितीच नाही. ते त्याच्याबद्दल पाटील सर तुम्हाला पूर्ण माहिती देते. आज असे इथे आपल्याला तज्ज्ञ माणसं मार्गदर्शन करण्यासाठी, स्वतःचा व्यवसाय सुरू करा, सर्व तऱ्हेची मदत तुम्हाला मिळते. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही जर नोकरी करायला गेला तर तुम्हाला एकट्याचं पोट भरणार आहे तुमचं, आणि तुम्ही जर व्यवसाय चालू केला तर तुम्ही आणखी 10 जणांचं पोट भरणार आहात. त्यामुळे नोकरी मागणारे होऊ नका, नोकरी देणारे व्हा, हे मी तुम्हाला विनंती करेन. आणि हे इंजिनिअरिंगमध्ये करणं फार सोपं आहे, सुलभ आहे. आता करिअर आणि टेक्नॉलॉजीचं महत्त्व तुम्हाला मी सांगितलं. जर टेक्नॉलॉजी नसती तर 7वीत असलेले 20 सालचे तुम्ही 22 साली सुद्धा 7वीतच राहिले असते, पण तुमचे 3 वर्ष शिक्षणाचे वाया गेले नाही, त्याला कारण इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी आहे. काही व्हिडिओ दाखवायला वेळ आहे का? एका दुसरा टेक्नॉलॉजीची गरज काय आहे याच्याविषयी तुम्हाला सांगतो. मी तुमच्यासारखा विद्यार्थी होतो त्यावेळेला, कोण काय करतंय, जगात कुठे काय चाललेलं आहे हे आम्हाला फक्त वाचायचं. बरं, तिथलं जे मासिक लाईफ म्हणून मॅगझिन यायचं अमेरिकेतलं, ते 3 महिन्याने भारतात यायचं, आणि मग ते वाचून आम्हाला समजावून घ्यावं लागायचं. पण त्याचं जे इमॅजिनेशन आहे ते मर्यादित असायचं, कसं असेल याची कल्पनासुद्धा करू शकत नसेल. आज तुम्ही बघा, तुमच्याजवळ गुगल बाबा इतका तुमच्या सेवेला, तो जसं तो दिव्याचा राक्षस अल्लाउद्दीनचा होता ना देवा घासल्याबरोबर, तसा हा गुगल बाबा तुमच्यासमोर उभा राहतो. काय तुम्ही त्याच्यावर टाईप कराल ते तुमच्यासमोर सादर करतो. आता तुमच्या चॉईस सांगतो, एक तर मून टूर किंवा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन किंवा स्पेस शटल किंवा AI बेस्ड कार पार्टी, ह्याच्यापैकी कार कुठं दाखवू, कोणताही तुम्ही एक सांगा ते दाखव. स्पेस स्टेशन, ओके. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मला काय ते बंद करावं लागेल का?